जगातील सर्वाधिक तरुणांची संख्या असणारा देश म्हणून आज भारताकडे बघितलं जातं। जगामधला असा कोणताही देश नसेल जिथे भारतीय तरुणांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलं नसेल। प्रामाणिकपणा, गुणवत्ता, चिकाटी आणि अभ्यासू वृत्ती या बळावरच भारतीय तरुण जगभरात यशस्वी होत आहेत। आज 125 कोटी लोकसंख्या असणारा आपला भारत तरुणांच्या याच वैशिष्ट्यांमुळे देशात आणि विदेशात यश संपादन करताना आपण पाहतोय। देशामध्ये जवळपास प्रत्येक क्षेत्रात आपल्या तरुणांनी अटकेपार झेंडा रोवला असताना अनेक क्षेत्रांमध्ये या तरुणांना करिअर घडवण्याच्या संधी उपलब्ध आहेत। देशाच्या अर्थसंकल्पात सर्वात मोठी तरतूद केलं जाणारं संरक्षण दल अशा तरुणांच्या उत्तम करिअरसाठी सज्ज आहे। मराठी तरुण संरक्षण दलात अधिकारपदी असावा या दूरदृष्टीनं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांनी देशातली पहिली सैनिकी पूर्व प्रशिक्षण सेवा औरंगाबादमध्ये सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतल्यामुळे आज एअरफोर्स, आर्मी आणि नेव्ही या तिन्ही दलात मराठी अधिकारी आपल्याला मोठ्या संख्येनं दिसून येतात। डिफेन्ससारख्या देशासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या क्षेत्रामध्ये मराठी तरुण अधिकारी म्हणून मोठ्या प्रमाणात यावेत या उदात्त हेतूने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी शंकरराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीने औरंगाबादमध्ये SPI ची स्थापना झालेली आहे। 1977 साली सुरू झालेल्या या केंद्रामधून मोठ्या प्रमाणामध्ये आज एअरफोर्स, नेव्ही आणि आर्मी अशा संरक्षण दलाच्या तिन्ही केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मराठी तरुण अधिकारी म्हणून आज काम करताना आपण बघत आहोत। महाराष्ट्राच्या या दूरदृष्टीचा विचार करून देशामध्ये पंजाब राज्यांनी आता याच धर्तीवरती दुसरं केंद्र सुरू केलेलं आहे आणि अशाच पद्धतीमध्ये पंजाबमधून सुद्धा मोठ्या प्रमाणावरती तरुणांना या तिन्ही दलामध्ये कार्य करण्यासाठी प्रवृत्त केलं जात आहे। नॅशनल डिफेन्स अकॅडमी पुणे येथील संस्थेमध्ये मराठी तरुण मोठ्या प्रमाणामध्ये यावे म्हणून या औरंगाबादमधील SPIमधून 2 वर्षाचं शिक्षण घेऊन तरुण मोठ्या प्रमाणावरती आज जात आहेत आणि भारतामध्येच मोठ्या क्षेत्रामध्ये आपण काम करत असतानाच संरक्षण दल हे सुद्धा एक करिअरसाठी मोठं क्षेत्र म्हणून निवडण्याची सुविधा इथे तयार झालेली आहे। आज मराठी तरुणांसाठी IT क्षेत्र आहे, मोठी औद्योगिक वसाहत आहे, त्यानंतर सिव्हिल सर्व्हिसेस आहेत, अशा वेगवेगळ्या कॉर्पोरेट सेक्टर्स आहेत, अशा वेगवेगळ्या क्षेत्रासोबतच डिफेन्स हे एक उत्तम करिअरसाठीचं क्षेत्र निवडलं जाऊ शकतं आणि या क्षेत्राकडे अधिकाधिक तरुणांनी वळावं यासाठीच औरंगाबादमधील SPI मोठ्या प्रमाणावर काम करून आज NDAच्या मार्फत देशाच्या सेवेमध्ये मराठी तरुणांचा टक्का वाढवण्याचं मोठं काम करत आहे। 1977 साली औरंगाबादमध्ये स्थापन झालेलं SPI गुणवत्ता आणि मानांकनाचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं। मराठी तरुण मोठ्या प्रमाणात संरक्षण दलात यावेत यासाठी पुण्यातल्या नॅशनल डिफेन्स अकॅडमीत औरंगाबादच्या SPIमधून प्रशिक्षण घेऊन उत्तीर्ण झालेले कॅडेट पुढच्या 3 वर्षांसाठी जातात। आज भारतामध्ये करिअरसाठी अनेक मोठमोठी क्षेत्र तरुणांसाठी उपलब्ध असताना संरक्षण दल हे त्यातलं सर्वात मोठं आणि चांगलं क्षेत्र उपलब्ध आहे। 10वी पास झाल्यानंतर 2 वर्षांसाठी औरंगाबादच्या SPIमध्ये पूर्व परीक्षा देऊन प्रवेश मिळू शकतो। अनेक तरुणांच्या आयुष्याला शिस्तप्रिय वळण लावण्याचं काम SPIनं अतिशय चोखपणे बजावलंय आणि त्यामुळेच अनेक पालक आपल्या पाल्यांसाठी करिअर म्हणून SPIकडे पाहतायत। 1954 साली नॅशनल डिफेन्स अकॅडमी NDAची महाराष्ट्रात पुणे येथे स्थापना झाली। परंतु ही NDA जरी महाराष्ट्रात ही असली तरी महाराष्ट्रीयन मुलांचं प्रमाण जाण्याचं त्याच्यामध्ये फार कमी होतं, म्हणून तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी 1976 साली असा विचार केला की महाराष्ट्रामधली मुलं NDAमध्ये जावी, आर्मीमध्ये ऑफिसर म्हणून जावी यासाठी आपल्याला काय करता येईल। मग त्यांनी जनरल थोरात यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन केली। या कमिटीचा उद्देश होता की सर्व प्रश्नांचा अभ्यास करून काही शिफारसी देणं की जेणेकरून महाराष्ट्राचं पर्सेंटेज आर्मीमध्ये ऑफिसर लेवलला जाण्याचं वाढेल। त्या दृष्टीने ही जी कमिटी होती त्यांनी रिकमेंडेशन केली की अशा प्रकारची एक सैनिकी पूर्व प्रशिक्षण देणारी एक संस्था निर्माण व्हावी। त्या कमिटीने 4 ठिकाणी ही संस्था महाराष्ट्रात काढायला शिफारस केली होती, परंतु ॲक्च्युली फक्त महाराष्ट्रामध्ये औरंगाबादमध्येच ही संस्था अस्तित्वात येऊ शकली।
तर एप्रिल 1977 साली या संस्थेची औरंगाबादमध्ये स्थापना झाली. त्यावेळी जी मुलं 10वी पास करून 11वीत गेली होती त्या मुलांना इथं प्रवेश देण्यात आला. 11वी आणि 12वी अशी संकल्पना होती की 11वी 12वीची तयारी करता करता एन डी एमध्ये जाण्याकरता जी यू पी एस सी एक रिटर्न टेस्ट घेते त्याची तयारी करून घेणं आणि यू पी एस सीची परीक्षा पास झाल्यानंतर जो एक एस एस बी इंटरव्ह्यू म्हणतात त्याला आर्मीत जाण्याकरता जो आवश्यक असतो सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड हा 5 दिवसाचा इंटरव्ह्यू असतो त्याची तयारी करून घेणं हा या संस्थेचा उद्देश होता. अशा पद्धतीने ही संस्था 1977 साली अस्तित्वात आली. सुरुवातीला रिस्पॉन्स कमी होता त्यानंतर हळूहळू वाढत गेला आणि त्या पद्धतीने ही संस्था आज काम करते आहे. एस पी आयमध्ये प्रवेश मिळाला म्हणजे सैन्य दलात गेलंच पाहिजे असं नाही, पण इथला 2 वर्षांचा अभ्यासक्रम पुढच्या संपूर्ण आयुष्यासाठी फार मोठी शिदोरी समजली जाते. यू पी एस सी सारख्या राष्ट्रीय स्पर्धा परीक्षेसाठी इथं तयारी करून घेतली जात असल्यानं स्वतःला शिस्त लागण्याबरोबरच आत्मविश्वासही वाढण्यास मदत होते. लहान वयात यू पी एस सीची तयारी करून घेतली जात असल्यानं एस पी आयकडे पालकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतोय. मी एस पी आयला 1977 म्हणजे सुरुवातीपासून गणित विषय शिकवण्यासाठी येतो. या ठिकाणी आल्यानंतर हे पूर्वी हे एस पी आय सिडकोमध्ये होतं, त्याची स्वतंत्र इमारत वगैरे काही नव्हती, भाड्याच्या इमारतीत होतं. त्यानंतर जेव्हा ते स्वतंत्र इमारतीत आलं तेव्हा इथे कर्नल काटकर फ्रॉम कोल्हापूर हे डायरेक्टर म्हणून आले आणि त्यांच्या काळात हा उर्जित सुरू झाला. पहिल्या वर्षी जेव्हा हे 1977 सुरू झालं त्यावेळेस आमचा रिझल्ट 0% होता. दुसऱ्या वर्षीसुद्धा 0% होता. जनरल थोरात अध्यक्ष होते, त्यांनी विचार केला की हे शासनाला परवडेल का, म्हणून त्यांनी सांगितलं की आपण बंद करायचं का. तर आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला फक्त एक चान्स द्या, मग आम्ही त्या चान्समध्येही 0% रिझल्ट लागला तर तुम्ही बंद करा शासनाला. त्यांनी कबूल केलं आणि तेव्हापासून एस पी आयमधून एन डी एला जाण्याची सुरुवात झाली. नवीन बिल्डिंगमध्ये आल्यानंतर इथून त्याचा कर्नल काटकरच्या काळात उर्जित सुरू झाला. ग्राफ सतत वाढत गेला. आम्हाला सांगायला आनंद वाटतो की 40 पैकी एका बॅचला तर 39 मुळं यू पी एस सीमध्ये पास झाले. रिझल्ट हा जो आहे 45-50-60% पूर्ण एन डी एला जॉईन होईपर्यंत असतो. मॅथेमॅटिक्स पूर्वी फक्त 10वी स्टँडर्डचं होतं, आर्थमॅटिक जॉमेट्री अशा रीतीचं होतं. त्यानंतर 10-11 वर्ष झाले की त्यांनी मग 11वी 12वीचं सिलेबस आणलं आणि ते सिलेबस आम्हाला वाटलं की 11वी 12वीचं सिलेबस आणल्यानंतर अत्यंत साधे प्रश्न विचारण्यात येतील, पण क्रमाक्रमाने त्यांनी त्याच्यामध्ये स्टँडर्डमध्ये वाढ केली आणि आज अशी परिस्थिती आहे की ते स्टँडर्ड 12वी स्टँडर्डपेक्षाही उच्च झालेलं आहे. सी बी एस ई पॅटर्नमधून 11वी आणि 12वीचं शिक्षण घेत असतानाच खेळ, कवायती, पी टी आणि यू पी एस सीची तयारी असं बहुआयामी प्रशिक्षण एकाच ठिकाणी मिळत असल्यानं विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि शारीरिक तंदुरुस्ती पुढच्या आयुष्यासाठी खूप उपयोगी असल्यानं हे शिक्षण एस पी आयमधून दिलं जातं. खेळ आणि खेळाचं महत्त्व आजची तरुण पिढी विसरत चालली असून त्याची जागा मोबाईल, इंटरनेट, व्हॉट्सअप आणि चॅटिंगनं घेतल्याचं सर्वत्र दिसतं. पण एस पी आयनं तरुणांना 10वीनंतरच फोकस देण्याचं काम केल्यामुळे आज एस पी आयच्या 50 जागांसाठी संपूर्ण महाराष्ट्र आणि अन्य राज्यातून मुलं पूर्वपरीक्षेसाठी येताना बघून अनेक मराठी पालक आपल्या मुलांसाठी आवर्जून या क्षेत्राचा करिअरसाठी विचार करताना दिसत आहेत. म्हणूनच नॉन प्रोफेशनल फील्डमध्ये जायचं असेल तर हे डिफेन्स करिअर अतिशय उत्तम आहे पर्याय, म्हणून तुम्ही त्याला आत्ता द्यायला काहीच हरकत नाही. त्याच्यानंतर 12वी झाल्यानंतर सुद्धा त्याला काही दुसरे ऑप्शन्स राहू शकतात. समजा तो इकडे नाहीच झाला तरी पण तो पुढं त्याला दुसरे अनेक पर्याय उपलब्ध आहेत असं करून इथं प्रवेश घेतला गेला. एक पहिला महत्त्वाचा गोष्ट माझ्या लक्षात आली की त्याला स्वतःच्या बद्दलचा एक चांगला आत्मविश्वास निर्माण झाला
की हां मी कोणीतरी आहे मला काहीतरी करता येऊ शकतं ही पहिली महत्त्वाची गोष्ट त्याच्या निर्माण झाली. आणि दुसरी गोष्ट की तो थोडासा पहिल्यापासून डिसिप्लिन मुलगा होता म्हणजे ओबिडियंट होता आणि या वातावरणात आल्यामुळे उलट त्याला आणखीन छान ते त्याला ज्या त्याचे जे गुण होते ते चांगले भरून आले आणि इथं सगळ्याच गोष्टी म्हणजे फक्त डिफेन्सच्या दृष्टीनंच नाही सगळ्या गोष्टी होतात म्हणजे कल्चरल ॲक्टिव्हिटीज होतात डिबेट्स असते ट्रीप असते हे सगळं असल्यामुळे सोशली सुद्धा तो खूप चांगला साऊंड झाला. आर्मीमध्ये ज्या काही सुविधा आहे जे काही पगार आहे हे बाहेरच्या कॉर्पोरेट जगाच्या कुठल्याही याच्यापेक्षा जास्त चांगले आहेत असं मी म्हणतो.